इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% कोट्या अंतर्गत प्रवेश दिला जातोय. त्यानुसार शिक्षण विभागाच्या वतीनं इंग्रजी शाळांना प्रति विद्यार्थी 17,617 रुपये एवढी रक्कम दिली जाते. परंतु 2020-2021 या वर्षापासून या रकमेत 50% घट करण्यात आली आहे. त्यामुळे संस्था चालकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. या निर्णयाच्या विरोधात लवकरच आंदोलन करून न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मेस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे यांनी दिली आहे. मी संजय राव तायडे पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा. परवा शिक्षण संचालनालय पुणे यांनी जो परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाचा आम्ही निषेध करतो. आज महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी शाळा संस्था चालक आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेले आहेत आणि अशा प्रसंगी त्यांच्या हक्काच्या आरटीईच्या पैशामध्ये कपात करणे, तोही 3-3 वर्षापासून दिल्या गेलेला नाही आहे तरी कपात करणे, हे शिक्षण खात्याला शोभत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये उलटं मदत केली पाहिजे, कपात नाही केली पाहिजे. म्हणून हे परिपत्रक जोपर्यंत वापस घेणार नाही, उद्याचं लॉकडाऊन संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व इंग्रजी शाळा व सर्व शिक्षक हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मेस्टाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन तर छेडूच, परंतु यापुढे एकाही जिल्ह्यात महाराष्ट्रातील कुठल्याही तालुक्यात आरटीईचे ॲडमिशन देणार नाही असा ठाम निर्धार सर्व संस्था चालकांनी केलेला आहे, याची शासनाने नोंद घ्यावी.